अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मायबोली मराठी एकपात्री द्विपात्री अभिनय स्पर्धा शनिवारी संपन्न झाली. सिडकोचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने पनवेलमध्ये पहिल्यांदाच या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील कलाकार सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध कलाकार भरत सळवे, सभागृह नेते परेश ठाकूर, समीर चौगुले, पनवेल नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, पनवेल नाट्य परिषदेचे सदस्य अमोल खेर, स्मिता गांधी, गणेश जगताप यांच्यासह मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये अवंतिका चौगुले आणि सुहास शिंदे यांना द्विपात्री स्पर्धेत तर मानसी कदम हिला एकपात्री स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. विजेत्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध कलाकार भरत सळवे यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण झाले आहे असे मत व्यक्त केले. विकास मंडळ पनवेल यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित केली होती. ती संपन्न झालेली आहे. अर्ध काम माझं समीर चौगुलेने केलं. मला ते जे बोलत इटतो असं करून मग माग मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. खरंच असे हरबंदुरी माणसं म्हणजे रत्नपालकी माणसांनी मिळायला म्हणतो पनवेलला. म्हणजे आपली वाद्य मराठी नाट्य परिषद आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ही रत्नपारखी माणसं आहेत. कारण काय त्यांचं सतत सांस्कृतिक घडामोडी त्याच्या रोज ही चालूच असते. ही स्पर्धा आटल करंड द्विपात्री स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा या काव्य अशा स्पर्धा हे सांस्कृतिक चळवळ म्हणजे सतत चाललेली असते. आणि त्यामुळे झाले काय की मुंबई यामध्ये पनवेल जे शहर आहे ते एक सांस्कृतिक केंद्र म्हणून उभं राहिलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.